हाय फ्रेंड्स, मी निलिमा आणि शो टाइम मध्ये सगळ्यांचं स्वागत. आणि आजचा शो टाइम विशेष आहे, कारण आपल्या सगळ्यांची लाडकी जोडी, लोकप्रिय जोडी आपल्या सोबत आहे. सुरेश टिळक आणि सुरुचि येडारकर दोघेही आपल्या सोबत आहेत. खूप छान वाटतंय आज तुम्हाला दोघांना एकत्र असं छान बघताना. आणि खूप दिवसात आम्ही मिस करत होतो तुम्हाला, त्यामुळे आता तुम्ही आम्हाला मिस करण्याची संधी म्हणजे नाही दिली. आणि आता नवीन काहीतरी छान व्हेंचर घेऊन आलेला आहात, नवं नाटक स्ट्रॉबेरी. त्यामुळे आधी या नाटकाविषयी तर बोलूच आपण, पण एक पोस्टर फार आकर्षक पहिलं रिलीज झालेलं आहे जे आपण मागे पाहू शकतोय. तर या पोस्टर विषयी आधी काय सांगाल? लेडीज फर्स्ट. तुझ्याकडे दिलेला आहे त्यांनी टास्क. हो, पोस्टर ही संकल्पना खरं तर अभिजित साटम आणि अभिजित झुंजारव आमचे जे डिरेक्टर आहेत आणि प्रोड्युसर आहेत त्यांची आहे. हे आत्ताचं नाटक आहे, म्हणजे आत्ताची युवा पिढी त्याला अगदीच रिलेट करू शकेल असं हे नाटक आहे. त्यामुळे त्यांना तसं पोस्टर तसंच हवं होतं की नवीन यूथ जे आहे त्यांना ते त्याच्यावरून आयडिया येईल. तर त्यामुळे ती संकल्पना त्यांची होती की त्यांना क्यूट अशी ती लव्ह स्टोरी त्या पोस्टरमधून दाखवायची होती. आणि मुळात मला असं वाटतं जी ती स्ट्रॉबेरी आहे त्यात ती गंमत आहे. तर त्यामुळे ती संकल्पना त्यांची होती आणि त्यांनी असं आम्हाला सांगितलं की आम्हाला असं क्यूट लव्ह स्टोरी दाखवायची, त्यामुळे बेसिकली पोस्टर पहिला थॉट डोक्यात असा होता की हे नाटक प्रेमाबद्दलचं आहे, त्यामुळे कुठलाही फोटो ह्या नाटका संदर्भात समोर आला लोकांच्या, प्रेक्षकांच्या, की त्यांना नुसतं फोटो बघून कळलं पाहिजे की हे नाटक कशाबद्दल आहे. सो आमचं पोस्टरही प्रेमाने भरपूर आहे. सो डेफिनेटली त्या दोन कॅरेक्टर्समधलं प्रेम दिसणं खूप गरजेचं आहे, त्यामुळे हे पोस्टर असं आहे. आणि मला वाटतं की त्या पोस्टरवरती जे दोघं जण आहेत, जे ते स्ट्रॉबेरी खाताना पहिल्यांदा रिव्हील केले नव्हते, मग काही दिवसांनी ते पोस्टर पूर्ण रिव्हील झालं. सो मला वाटतं की ती पण एक गंमत होती जी आमच्या प्रोड्युसर्सच्या डोक्यात होती, अभिजित साटमच्या डोक्यात होती, की त्याच्या डोक्यात असं होतं की दी स्ट्रॉबेरी इज इम्पॉर्टंट, ती जी स्ट्रॉबेरी खाल्ली जाते ते महत्वाचं आहे, कोण दोघं आहेत ते इरिस्पेक्टिव्ह आहे. कारण हे नाटक प्रत्येकाचं आहे, हे नाटक प्रत्येक प्रेमात पडलेल्या मुला मुलींसाठी आहे, वेगवेगळ्या वयोगटात प्रेमात प्रेम अनुभवलेल्या लोकांसाठी आहे. सो कोणीही जेव्हा ते पोस्टर बघेल तेव्हा त्यातल्या ते चेहरे ते कोणीही रिलेट झाले पाहिजेत, त्यामुळे ती फक्त स्ट्रॉबेरी पहिल्यांदा फोकस मध्ये होती आणि मग चेहरे रिव्हील झाले. सो स्ट्रॉबेरी काय, म्हणजे स्ट्रॉबेरी नाव का आहे, म्हणजे स्ट्रॉबेरी म्हणणार एक अगदी रोमॅन्टिक सगळंच आठवतं, पण तरी स्ट्रॉबेरी मागचं काय रहस्य काय आज सांगूनच सांगा तुम्ही. मला वाटतं स्ट्रॉबेरी, तू असं म्हटलीस रोमॅन्टिक सगळं आठवतं, मला नेहमीच वाटतं की आपल्याकडे गुलाबाचं फुल प्रेमाचं प्रतीक म्हणून आपण देतो, तसं फळात जर का काही शोधायला गेलो तर स्ट्रॉबेरी आहे, जी लालही आहे, जिचा शेपही हार्ट शेप्ड आहे, आणि शिवाय तिची चव सुद्धा एक फार गोड पण नाही आहे, फार आंबटही नाही आहे, ती मधली कुठली तरी चव आहे. प्रेमाच्या बाबतीत मला वाटतं आपण तसंच अनुभव घेत असतो, चांगले वाईट दोन्ही अनुभव येत असतात, पण तरी सुद्धा ते हवं हवंसं वाटत असतं. आणि एकच स्ट्रॉबेरी खाऊन कधी मन भरत नाही, आणि प्रेमाच्या बाबतीतही तसंच होतं, त्यामुळे या नाटकाचं नाव स्ट्रॉबेरी आहे. की सुरुचि काय सांगशील? हो, जसं सुयश म्हणाला की स्ट्रॉबेरी ही फक्त गोड गोड नसते, प्रत्येक स्ट्रॉबेरी जी आपण खातो त्याच्याबरोबर आपल्याला एक वेगळी टेस्ट अनुभवायला मिळते, आंबट गोड. आणि आय थिंक प्रत्येकाच्याच लव्ह स्टोरीमध्ये आंबट गोड अशी टेस्ट असतेच, तर त्यामुळे स्ट्रॉबेरी हा फ्लेवर आहे जो प्रत्येकाने अनुभवला पाहिजे असं मला वाटतं. स्ट्रॉबेरी मार्केटिंग करतो महाबळेश्वरचा. ऍक्च्युली या नाटकात स्ट्रॉबेरी सोबत सगळ्यात महत्वाचा येतो तो पाऊस. आणि प्रेम म्हटलं की पाऊस आणि आपल्याला हवे असलेली ती रोमॅन्टिक जागा, तो कोझीनेस, हे सगळं येतच. त्यामुळे ह्या नाटकात खूप प्रॉमिनंटली पाऊस आणि स्ट्रॉबेरी, स्ट्रॉबेरी नाटकाचं नाव झालं, पण त्या स्ट्रॉबेरीच्या मागे जे काही कारण आहे ते आता आम्ही जे बोललो होते की त्या प्रेमाचं एक प्रतीक आहे, फुलाच्या ऐवजी म्हणजे गुलाबाच्या ऐवजी स्ट्रॉबेरी आता एक फळाच्या स्वरूपात, कारण ती चव आहे आणि ती चव खूप इम्पॉर्टंट आहे. हे आमच्या डिरेक्टरचं वाक्य आहे, जे मी फक्त कन्वे करतोय, की त्याचं म्हणणं आहे, अभिजित झुंजारराव इज द डिरेक्टर, त्याचं म्हणणं आहे की या नाटकातनं चव जी मिळती आहे आम्हाला प्रेक्षकांना बघताना बाहेरून, ती खूप इंटरेस्टिंग आहे. ते काहीतरी त्या बाबतीत त्याला
काहीतरी घडवायचं म्हणून या नाटकाचं नाव असं. शिवाय हे नाटक प्रेमाबद्दलच घडत राहतं, म्हणजे प्रेमाच्या भोवती. म्हणून आमची टॅगलाईन जर नीट बघितली असेल तर प्रत्येक लव्ह स्टोरी मधल्या लव्हची स्टोरी आहे. स्ट्रॉबेरी ह्यातच सगळं आलंय मला असं वाटतं. इट इज अबाउट लव्ह, इट इज नॉट अबाउट टू कॅरेक्टर्स, इट इज अबाउट द लव्ह. प्रेमाबद्दल काहीतरी सांगू, प्रेमाबद्दल सांगू पाहणार काहीतरी नाटक आहे. आणि तुम्ही दोघं एकत्र, म्हणजे कारे दुराभाई अत्यंत लोकप्रिय मालिका, सगळ्यांनी खूप एन्जॉय केली आणि त्यानंतर अर्थात सगळे तुम्हाला मिस करत होते आणि दोघं एकत्र एका म्हणजे नाटकातून समोर यावं ही म्हणजे आयडिया बरेच जणांना सुचली असेल आणि ऑफर्स ही अनेक असतील, पण हे ही ऑफर तुम्ही दोघांनी कशी स्वीकारलीत आणि कधी याची सुरुवात झाली, म्हणजे मालिका संपल्यानंतर याची सुरुवात झाली का आधी सुरुवात झाली? नाही, मालिका चालू असतानाच आम्ही या नाटकाचं वाचन करत होतो आणि मला वाटतं की मला ऍक्च्युली आधी 3-4 वेगळी नाटकं वाचण्यासाठी आली होती, वाचनात आली होती आणि नाटक करायचंच होतं मला. आणि ते वाचत असताना बऱ्याचदा असं झालं की काही जुन्या स्क्रिप्ट रिव्हाइव्ह होताना दिसत होत्या किंवा काही नवीन खूप वेगळे काही विषय मिळत नव्हते. हे नाटक वाचल्यानंतर मला असं झालं की अरे हे आत्ताच, हे आपलं आहे, हे आत्ताच्या जनरेशनचं आहे. तू आणि सुरुची दोघंच हे करणार हे कधी ठरलं का? हे बेसिकली मला वाटतं की परत दिग्दर्शकाची आयडिया, दिग्दर्शक निर्माते यांच्या डोक्यात आम्ही दोघं होतो, जे आम्हालाही माहित नव्हतं कारण मला सेपरेटली नाटक विचारलं गेलं, तिला वेगळं विचारलं गेलं. आम्हाला अचानक कळलं की अरे आपल्याला दोघांना एकाच नाटकासाठी विचारतात आणि ती एक वेगळी मजा होती. आणि सुरुची तुला ऑफर आल्यानंतर, कारण तू खूप दिवसांनी रंगभूमीवर येतेस या निमित्ताने, मला अभिजित झुंजारराव आमचे जे डिरेक्टर आहेत त्यांचा फोन आला होता, पण मग आम्ही कुठली कारणास्तव म्हणजे हे चालू होतं शूटिंग आणि सगळं, त्यामुळे आम्ही भेटू शकलो नाही. त्याच्यानंतर एक मला असं वाटतं एक 15-20 दिवसानंतर मला आमचे जे प्रोड्युसर आहेत अभिजित साटम त्यांचाही फोन आला, मग फायनली आम्ही सगळे भेटलो, मग ती स्टोरी वाचली गेली आणि तेव्हा मला कळलं की सुयशनी ऑलरेडी हो म्हटलंय. आणि त्याच्यानंतर मग वाचलं नाटक, मला आवडलं. ऑफकोर्स ह्यात हे आत्ताचं नाटक जसं तू म्हणाला आणि यात फक्त यूथ इन्वॉल्ड आहे, कारण आत्ताच्या जनरेशनचं असं होतं की प्रेमाबद्दलच्या संकल्पना फार वेगळ्या असतात. म्हणजे आपण एक जनरेशन मागे गेलो तरी डिफर होतं, इतका फरक असतो. तर ते आय थिंक कुठेतरी ह्या नाटकातून आजच्या संकल्पना काय आहेत आणि चूक की बरोबर हा पुढचा मुद्दा, पण ते मांडण्याचा एक प्रयत्न केलाय. प्रेम म्हणजे थोडंसं करेक्ट करणे इथे, आताही म्हटलं की फक्त आजचं जनरेशन, तर तसं नाही आहे ऍक्च्युली. या नाटकातनं आजच्या जनरेशनला मागच्या काही जनरेशनला पण काही मेसेजेस द्यायचं, सो तेही खूप क्लिअरली या नाटकात आलेलं आहे. आय थिंक ती जनरेशन गॅप जी आहे प्रेमाची, ती कन्वे करायची एकमेकांना. मला वाटतं की प्रत्येक वयोगटात प्रत्येकानेच प्रेम अनुभवलेलं आहे. हे नाटक जरी आजच्या कपल बद्दल, आजच्या वयोगटातल्या एका जोडप्याबद्दल घडत असलं, तरी सुद्धा मला वाटतं की आपले आई वडील, आपले काका काकू, आपल्या आजूबाजूला मित्रमैत्रीण, त्यांचे आई वडील, जे काही आपल्या समाजात फॅमिलीज आहेत, त्या प्रत्येक फॅमिलीमध्ये प्रेमात पडणं किंवा प्रेमातनं बाहेर पडणं किंवा तो सगळा प्रवास किंवा लग्नानंतर प्रेमात पडणं हा सगळा प्रवास, ह्या सगळ्या गोष्टी, म्हणजे आपल्याकडे लग्न ही संस्था खूप महत्वाची आहे. एका पॉईंट नंतर आयुष्यात सगळ्यांचं एकच ध्येय असतं की कधी लग्न करतात आणि कधी संसार सुरू होतात. सो मला वाटतं ती संस्था, लग्न संस्था जी महत्वाची आहे, त्याच्यासाठी लागणारं जे प्रेम आहे, त्यामुळे प्रत्येक एज ग्रुपला हे नाटक काहीतरी देऊन जाणार आहे नक्कीच. म्हणजे अगदी यंग जनरेशनला ते अगदी आता प्रेमाकडे बघण्याचा दृष्टिकोन, प्रेमाकडे कसं पाहावं याचं काहीतरी एक स्टोरी तुम्ही सांगणार आहात आणि आणखी बऱ्याच गप्पा मारायच्या आहेत. लव्हची स्टोरी आणखी जाणून घ्यायची आहे, पण घेऊया एक छोटासा ब्रेक, घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत रहा शो टाइम. शो टाइम मध्ये सुयश आणि सुरुची दोघही माझ्यासोबत आहेत आणि लव्हची स्टोरी ते सांगतायत, त्यामुळे गप्पा फार इंटरेस्टिंग झालेल्या आहेत. आणि स्ट्रॉबेरी या नाटकाबद्दल आपण बोलतोय आणि सुयश तुम्ही लव्हची स्टोरी, प्रेमाकडे बघण्याचा एक वेगळा दृष्टिकोन, एक प्रेमाबद्दल बोलणारं एक फ्रेश नाटक, नवीन नाटक तुम्ही घेऊन आलेला आहात समोर. तर मला सांग की एक म्युझिक सुद्धा फार आकर्षक झालेलं आहे या नाटकाचं, तर त्याही बद्दल जरा आम्हाला सांगा. डेफिनेटली या नाटकाचं म्युझिक केलंय साई पियुषनी, जी जोडी खूप आता आत्ताच्या युथ मध्ये खूप फेमस आहे आणि खूप लाडकी जोडी आहे साई पियुष.
आणि ते दोघं खूप छान फ्रेश म्युझिक द्यायचा प्रयत्न करत असतात नेहमीच. सो या गाण्याला या नाटकात सुद्धा आता प्रेम म्हटल्यानंतर गाणी आलीच आपल्याकडे, ती एक प्रथाच आहे, त्यामुळे या नाटकात सुद्धा गाणी आहेत आणि खूप छान सुंदर म्युझिक आहे जे नाटक चालू असताना आपल्याला ऍक्च्युली मंत्रमुग्ध करतं. मी जसं म्हटलं की स्ट्रॉबेरी सारखंच फ्रेश म्युझिक अपेक्षित होतं आणि ऑफकोर्स तसं मिळालंय आम्हाला लकीली परत एकदा, त्यामुळे मजा येते फार ते ऐकायला पण. इनफॅक्ट आम्ही बऱ्याचदा ते ऐकत असतो आणि आमचं असं होतं की किती गोड आहे हे असं गाणं. काही तुम्ही ताल धरणार आहात का नाटकात, असं काही पाहायला मिळणार आहे का? तुम्ही काही गंमत आहे, सरप्राईज आहे, सरप्राईज आहे, पण म्हणजे काहीतरी आहे ना नाटकाची काही मजा. आय थिंक स्ट्रॉबेरीज एक सरप्राईज पॅकेज आहे. आणि रोहित सोबत आणखीन एक सिंगर आहे, फिमेल सिंगर, नवीनच आहे ती, मानसी हेडाऊ नावाची सिंगर आहे जिने ते गाणं गायलं. सो दोघांनी खूप मस्त गाणं गायलंय जे स्ट्रॉबेरीचं टायटल ट्रॅक आहे आमच्या. हा टायटल ट्रॅक आपण आता या शोच्या सुरुवातीला थोडासा ऐकला आहे. खूप फ्रेश पावसात भिजल्याचा फील येते गाणं. पाऊस बावरी स्ट्रॉबेरी असं एक त्याच्यात एक छान. आणि गाणं लिहिलंय कोणी? दत्ता पाटील ज्यांनी नाटक लिहिलेलं आहे. मी एक छोटीशी पटकन सगळ्यांची ओळख करून देतो की या नाटकाचे लेखक आहेत दत्ता पाटील जे नाशिकचे आहेत. अभिजित झुंजारराव दिग्दर्शित हे नाटक असणार आहे. या व्यतिरिक्त अभिजित साटम, ऋजुता चव्हाण यांनी हे नाटक प्रोड्यूस केलंय. मी, सुरुची, निखिल राजशिर्के, केतकी पालव, अनिता कुलकर्णी असे आम्ही या नाटकात काम करतो. या नाटकाचा सेट जो आहे तो केलाय प्रसाद वालावलकरनी. या नाटकाचं लाईट्स करणार आहे भूषण देसाई आणि बाकी सूत्रसंचालन सगळं नाटकाचं जे काही आहे ते अमित सुरवे बघतोय. टीम तर एक जोरदार झालेली आहे. टीम जोरदार झालेली आहे. प्रोसेस कधी सुरू झाली? नाटकाची रिहर्सल कधी सुरू झाली? मला वाटतं शूटिंग संपल्यानंतरच सुरुवात झाली असेल, कारण त्याआधी तुम्हाला वेळच नसेल. तर कधी सुरुवात झाली याची नाटकाची? सुरुवात सिरियल सुरू असतानाच आमची तालीमही सुरू झाली. मग सेटवरच मध्ये हो बऱ्यापैकी, म्हणजे आता एकत्रच असल्यामुळे बऱ्याचदा असं व्हायचं की हा हे वाचायचं, चला आपण आता वेळ तर वाचून घेऊया. पण त्याच दरम्यान आमचं वाचन सुरू झालं, त्या ग्रुपला, नवीन ग्रुपला भेटणं झालं सगळ्यांना, त्यामुळे इतकी मजा आली कारण 2 वर्ष एका ग्रुप बरोबर काम करून आपण फार कम्फर्टेबल होऊन जातो. तर लकीली आम्हाला दुसरा हा छान इतकाच फ्रेश आणि मस्त ग्रुप मिळाला, त्यामुळे फार मजा आली. कारण ही प्रोसेस फार इंटरेस्टिंग असते नाटकाची आणि तालमींची तर विशेष, त्यामुळे ती कुठेतरी मला असं वाटत होतं की त्याची मजा, छान मजा घ्यावी ती. शूटिंग बरोबरच आपण जरी करत असलो तरी सुद्धा आपण तेवढ्याच इंटरेस्टने केलं तर ती गंमत वेगळी येते. त्यामुळे नाटक करणं नेहमीच एक्साइटिंग असतं. तुम्ही दोघेही नाटक वेळे आहात त्याच्यामुळे, आणि सुयश बरोबर पुन्हा नाटकाच्या निमित्ताने एकत्र येणं, ही केमिस्ट्री जी तुमची खरंच अफलातून आहे ती पुन्हा या निमित्ताने आणखी म्हणजे स्टेप 2 वर तुम्ही जात आहे, तर हे हा अनुभव कसा आहे आता? केमिस्ट्री बद्दलचा प्रश्न आलाच पाहिजे नाही का? नाही, ऑफकोर्स सुयश बरोबर काम करायला कायमच मला आवडलं. म्हणजे हे 2 वर्ष माझे फारच छान गेले त्याच्याबरोबर काम करता करता. रादर मी म्हणेन की नाटकाच्या बाबतीत तो जास्त सिनियर आहे, कारण त्यांनी प्रायोगिक बरीच नाटकं केली आहेत आणि त्यानिमित्ताने मी फारशी केलेली नाही आहेत, त्यामुळे असं मला वाटतं की तो त्याच्याकडून शिकण्यासारखं नाही आणि तो खूपच त्याचे इनपुट्स देत असतो, त्यामुळे खूप त्याची मदत होते. आम्ही तो एक्सरसाइजेस घेतो तालीम सुरू असताना, त्यामुळे फार मजा येते आणि वेगळं नवीन काहीतरी शिकायला मिळतंय, तर त्याच्याकडून कायमच शिकायला मिळालंय चांगलं आणि अजूनही मी प्रयत्न करते नवीन काय काय शिकण्याचा. पण तो तेवढाच मस्तीखोरपणे आहे, तो अजिबात सरळ नाहीये, खूप मस्ती करतो, त्रास देतो मला, हे मी आता जाहीरपणे सांगते. फायनली आज तू हे बोलून टाकलं शो टाइम मध्ये. आणि सुयशचं मार्गदर्शन, त्याचं तो कसा टीचर आहे किंवा त्या तो कसा मस्तीखोर आहे सगळं आणखी जाणून घेणार. पण ब्रेक नंतर घेऊया एक छोटासा ब्रेक, पाहत राहा शो टाइम. लव्हची स्टोरी स्ट्रॉबेरी या नव्या नाटकाविषयी आपण बोलतोय. सुयश आणि सुरुची दोघंही आपल्या सोबत आहेत, प्रेमाच्या गप्पा रंगलेल्या आहेत. एकंदर माहोल फार छान आहे, बाहेर उन्हाळा असला तरी इथे गारगार वातावरण आहे, स्ट्रॉबेरीची आठवण येते. आणि सुयश तू काय फार मस्तीखोर आहेस आणि तू खूप काय म्हणजे त्रास दिलेला आहेस, काय करतो सूर्य असं वाटतं? असं अजिबात वाटत नाही तुझ्याकडे बघून. तुला त्याच्या फॅन्स
तुम्हाला सांगायचं आहे. येस येस ऑफकोर्स. आणि अर्थात नाटकाचा तुझा आधीचा अनुभव आहे, प्रायोगिक नाटका बरंच काम केलेलं आहे, पण व्यावसायिक अनुभवावर हे पहिलं नाटक. पण माझा काही खूप मोठा प्रवास नाही प्रायोगिक नाटकाचा. मी बघितलंय खूप, किंवा मी संस्थांसोबत खूप काम केलंय, त्यांच्यासोबत खूप राहिलं. ऑन स्टेज नाटकं मी फार तशी कमी केलेत, अर्थात कॉलेजला असताना खूप नाटकं केली पुण्यात असल्यामुळे. पुण्यातून शिक्षणाचा हा एक दुसरा फायदा असतो की व्यावसायिक रंगभूमीवर यावंचं वाटत होतं, पण चांगला नाटकाचा शोधात होता. खूप मनापासून वाटत होतं. व्यावसायिक रंगभूमी वरती काम करण्याचं एक वेगळं चॅलेंज असतं असं खूप ऐकलं होतं. आणि त्या बाबतीत माझ्यासोबत जी आत्ता सगळी कास्ट आहे त्या सगळ्यांनी व्यावसायिक नाटकं केलीत. मी एकटाच आहे जो नवीन आहे, म्हणजे सुरुचीनी केलंय, केतकीनी केलंय, निखिलनी केलंय. सो माझं हे पहिलं व्यावसायिक नाटक आहे, त्यामुळे इनफॅक्ट मी सगळ्यात जास्त घाबरलेलं आहे. हे सगळे खूप सराईत आणि सरावलेले आहेत, पण पहिलं नाटक असल्यामुळे जरा दडपण आहे. व्यावसायिक नाटक जेव्हा आपण करतो लाईव्ह ऑडियन्स एकतर असतो, शिवाय तुम्हाला डेली सोप सारखं काही रिटेक्स नसतात, काही गोष्टी पुन्हा करून बघण्याची संधी नसते. तुम्हाला जे काही रिटेक करूया शक्यतो नाही होत, कारण समोर सुरुची आहे तुझ्या, त्यामुळे पुन्हा तेच कॉम्बिनेशन समोर असल्यावर. हा, त्याचा एक वेगळा फायदा आहे. पण मी एक सांगेन आवर्जून की जय आणि आदिती ज्या पद्धतीने प्रेमात होते कार्यदुरावामध्ये, त्याच्या खूप वेगळ्या छटा ह्या नाटकात बघायला, खूप वेगळी कॅरेक्टर्स. म्हणजे जे काही आरोप मी सहन केलेत जय असताना की तू इतका शांत कसा बसू शकतोस आणि तू एवढं सगळं सहन कसं करू शकतोस वगैरे, तर त्या जयला छेद देणारा खूप वेगळा कॅरेक्टर आहे हे रवी प्रकाश नावाचा. सो रवी प्रकाश हे कॅरेक्टर माझ्यासाठी खूपच चॅलेंजिंग म्हणावंच लागेल, कारण अशा पद्धतीचं मी कधीच काही केलेलं नाहीये. आणि हे नाटक करताना किंवा हे नाटक जेव्हा आलं किंवा पहिलं वाचनात मला असं झालं की अरे हे मला जमणार आहे का नाही, किंवा हे मला खरंच मी तेवढ्या कम्फर्टेबली हे करू शकेन का, आणि लोक मला तसं ऍक्सेप्ट करतील का, हे सगळेच प्रश्न समोर उभे होते. त्यामुळे आता मला प्रयोग पहिला प्रयोग झाल्याशिवाय मला कळणार नाही. भेटीला येणार हे नाटक ओपन होत आहे 14 एप्रिलला. आता पटकन प्रेक्षकांना हे नाटक का पाहावं सांगा सुरुची, आधी सांग. ही प्रत्येकाच्या प्रेमाची स्टोरी आहे, सगळे जण रिलेट करू शकतील अशी ही एक क्यूट सरळ साधी सोपी लव्ह स्टोरी आहे. या नाटकात फक्त गोडगोडपणाच नाहीये, नाटकात बऱ्याच इतर गोष्टी आहेत ज्या तुम्ही नाटक बघितल्यावर तुम्हाला कळणार. काही पोस्टर जर तुम्ही नीट बघितले असतील तर त्याच्यात एक खूप मिस्टेरियस फील आहे, तर तो जो मिस्टेरियस फील म्हणजे काय आहे ते या नाटकात नाटक बघितल्यावर कळेल. नाटक का बघावं याची कारण म्हणजे आम्ही दरवेळेस तुम्हाला वेगवेगळ्या लुक्स मध्ये दिसणार आहोत. एक फ्रेशनेस असणार आहे सतत, आणि असं कधीच होणार नाही की आम्ही आधीच्या प्रयोगात जे कपडे घातलेत तेच दुसऱ्या प्रयोगात घातलेत. सो काहीतरी लुक मध्ये प्रत्येक वेळेला वेगळी मजा असेल. शिवाय खूप उत्तम म्युझिक, खूप उत्तम लेखन प्रयोग पाहायला पाहिजेत नाही का. पहिला प्रयोग सलग 3 आम्ही करू शकू की नाही माहिती नाही, सलग 2 तरी तीनदा बघायला लागतील. की पहिल्या प्रयोगात वेगळा, आता म्हणते प्रत्येक प्रयोग बघा, प्रत्येक प्रयोग नवीन ट्रीट असेल. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे खूप यंग टीम एकत्र आलेली आहे. नाटक का बघावं याचं दुसरं कारण म्हणजे आजकाल लेखकांच्या नावाने खूप बोंब मारली जाते की चांगली नाटकं लिहिली जात नाहीत, किंवा जुनीच नाटकं पुन्हा नव्याने आपल्या समोर येतात, किंवा जुनेच विषय पुन्हा येतात. तर ह्या नाटकाची सगळ्यात, या नाटकात खरं तर हिरो हे लेखक आहेत, आणि हे स्क्रिप्ट आहे नाटकाचं, म्हणजे कम्प्लीट क्रेडिट गोज टू द रायटर. आणि खूप सुंदर लिहिलेलं नाटक आहे, त्यातले शब्द, त्यातल्या वाक्यांचे मतितार्थ, भाषा ही सगळी खूप छान आणि गोड निवडून निवडून आणलेली आहे. मला तेच वाटतं की तुम्ही नाटकाची संहिता बघून हे नाटक निवडलंय ना, की सुयश काम करणारे म्हणून किंवा सुरुची काम करणारे म्हणून नाही, तर एक संहिताच जास्त सशक्त आहे आणि म्हणून हे नाटक भेटीला आलेलं आहे. स्ट्रॉबेरी, आता स्ट्रॉबेरी लवकरच खायला पाहिजे, लवकरच नाटक बघायला पाहिजे. यंदाच्या सीझनला स्ट्रॉबेरीज घेऊन आलोय आम्ही, असं आम्ही सगळीकडे सांगतो. नक्कीच आता ती स्ट्रॉबेरी खायलाच हवी. त्यामुळे दोघांनाही खूप शुभेच्छा, मनापासून शुभेच्छा. थँक्यू सो मच. थँक्यू. शो टाइम मध्ये आज इथेच थांबूया. सुयश आणि सुरुचीची खूप छान गप्पा रंगलेल्या आहेत आणि नवं नाटक भेटीला येतं स्ट्रॉबेरी. शो टाइम मध्ये आज इथेच थांबूया. पाहत रहा आय बी एन लोकमत.